आज दिनांक 28 जून रोजी नागपूर वरून आपले दैनंदिन कामकाज आटोपून उमरेडला परत येत असताना उमरेड लगतच्या WCL जवळ अलीकडेच नवनिर्मित चार पदरी राष्ट्रीय महामार्गावर WCL मधले कोळशाचे ट्रक अक्षरशः महामार्गाच्या दोन्ही बाजूने उभे केलेले आणि संपूर्ण महामार्गावरील ट्रॅफिक खोळंबले आणि मरणाला आमंत्रण देणारी स्थिती उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुधीर पारवे यांना दिसली. अखेर पारवे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून खोळंबलेली ट्रॅफिक सुरळीत केली. हे खरं तर उमरेडच्या प्रशासनाचं, अधिकाऱ्यांचं आणि ट्रॅफिक यंत्रणेचं दुर्भाग्य आहे. यावरून उमरेडची पोलीस आणि ट्रॅफिक यंत्रणा पुन्हा काय एखाद्याचा बळी जाण्याची वाट पाहते का असा प्रश्न निर्माण होतोय. वारंवार सांगून जर प्रशासन लक्ष देत नसेल आणि या महामार्गावर जर WCLच्या वाहतुकीमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला तर प्रशासनकर्त्यांनी याद राखावं, त्यांना अजिबात सोडणार नाही असं मत यावेळी उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी व्यक्त केलं. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाटरावे, उमरेड.